नमस्कार मैत्रिणींना, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण हा रुमालाचा पॅटर्न बघणार आहोत. त्याची डिझाईन तुम्ही बघू शकता, नाजूक आणि फार सुंदर दिसते. करायला हा फार सोपा आहे. हा रुमाल मोठाही आहे, तुम्ही बघू शकता. त्याला रुमाल आवडला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला रुमाल विणायला सुरुवात करूया. मी या रुमालासाठी पांढरा धागा आणि 2.5 mm सुई घेतलेली आहे. सुरुवातीला 8 साकळ्या घालून घ्यायच्या आहेत. ही स्लिप नॉट. पुन्हा 8 साकळ्या, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. या 8 साकळ्या झालेल्या आहेत. पहिल्या साखळीत मुकाकाम घालून हा राऊंड पूर्ण करायचा आहे. पुन्हा 3 साकळ्या म्हणजे आपला एक खांब झाला. त्या व्यतिरिक्त 2 साकळ्या आणि ह्या मधल्या भागात आपण खांब घालायचा आहे. पुन्हा 2 साकळ्या आणि मध्ये खांब. हे असे बॉक्स तयार होतील. 2 खांबांच्या मध्ये 2 साकळ्या असे बॉक्स तयार होतील. असे 12 बॉक्स आपण तयार करून घेणार आहोत. हे 12 बॉक्स आपण तयार करून घेतलेले आहेत. आता सुरुवातीच्या ज्या 3 साकळ्या आहेत त्या 3 साकळीत तिसऱ्या साखळीत मुकाकाम घालून हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आता आपल्याला धागा हा दोन जे खांब आहेत त्याच्यामध्ये आणायचा आहे. हा मुकाकाम घालून हा आपण धागा मध्ये आणलेला आहे. पुन्हा 3 साकळ्या, 1, 2, 3 साकळ्या आणि 3 साकळ्यांचा 1 खांब, त्या व्यतिरिक्त 2 खांब असे 3 खांब घेणार आहोत. पुन्हा 1 साकळी आणि पुन्हा दुसऱ्या बॉक्समध्ये 3 खांब घेणार आहोत. सॉरी, अशा पुन्हा 1 साकळी आणि बाजूच्या ह्याच्यात बॉक्समध्ये 3 खांब. असं प्रत्येक बॉक्समध्ये आपण 3-3 खांब घेत जाणार आहोत. 3 खांब 1 साकळी, 3 खांब 1 साकळी असे आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हा दुसरा राऊंड झालेला आहे. आता 1 साकळी आणि या ज्या 3 साकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्या पहिल्या साकळीत आपण मुकाकाम घालून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने हे जे 3 खांब आहेत आणि 3 खांबांच्या नंतर जी साखळी घेतलेली आहे तिथे आपल्याला हा धागा आणायचा आहे. म्हणून आपण हे मुखे खांब घेणार आहोत आणि धागामध्ये घेऊन येणार आहोत. धागा आपण अशा पद्धतीने मध्ये आणलेला आहे. ओके, पुन्हा 3 साकळ्या खांब घ्यायचा आहे. हा दुसरा खांब, 3 साकळ्या म्हणजे 1 खांब, हा दुसरा खांब, परत 1 साकळी आणि पुन्हा तिथेच 2 खांब घ्यायचे आहेत. पुन्हा बाजूच्या गॅपमध्ये आपण सेम 2 खांब 1 साकळी 2 खांब असे घेणार आहोत. 2 खांब 1 साकळी 2 खांब. आता पुन्हा डायरेक्ट 2 खांब 1 साकळी आणि 2 खांब असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे. असा दिसतं. आता हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया.
अशा प्रकारे आपला तिसरा राउंड पूर्ण झालेला आहे। आता ह्या तीन साखळ्यांच्या मध्ये आपण हा मुकाकाम घालून हा राउंड पूर्ण करायचा। हे तीन राउंड आपले झालेले आहेत। आता धागा पुन्हा आपण या दोन खांबांच्या मध्ये आणणार आहोत, त्यासाठी हे मुख्य खांब घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने धागा आपण मध्ये आणलेला आहे। पुन्हा तीन साखळ्या, तीन साखळ्यांचा एक खांब, पुन्हा एक खांब, एक साखळी, पुन्हा दोन खांब घ्यायचे आहेत। पुन्हा दोन साखळ्या आणि बाजूचा हा मध्ये जो गॅप आहे चारच्या मध्ये एक साखळी आपण जी घेतलेली आहे तिथे आपण पुन्हा खांब घालणार आहोत। दोन खांब झाले, एक साखळी, पुन्हा दोन खांब। आता दोन साखळ्या, पुन्हा या चारच्या मध्ये आपण खांब घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने हा चौथा राउंड पण आपण पूर्ण करणार आहोत। हा चौथा राउंड आपण पूर्ण करून घेऊया। असा हा आपला चौथा राउंड पूर्ण झालेला आहे। ते मुखाकाम घेऊन हा राउंड पूर्ण करूया। आता पुन्हा धागा या दोन खांबांच्या मध्ये आणायचा आहे। अशा पद्धतीने हा धागा मध्ये आणलेला आहे। तीन साखळ्या म्हणजे आपला एक खांब। आता पुन्हा तीन साखळ्या घ्यायच्या आहेत, दोन तीन, आणि तिसऱ्या साखळीत मुखाकाम घ्यायचा आहे। पुन्हा एक खांब, पाच साखळ्या घ्यायच्या आहेत, एक दोन तीन चार आणि पाच। पुन्हा त्याच खांबावर मुखाकाम घ्यायचा आहे। त्याच आपण जो दुसरा खांब घेतलेला आहे त्याच्यावर मुखाकाम घ्यायचा आहे। पुन्हा खांब, तीन साखळ्या, दोन तीन, आणि या खांबावर मुखाकाम। अशी डिझाईन तयार होईल। पुन्हा एक खांब, अशी डिझाईन तयार होईल। दोन साखळ्या आणि ह्या ज्या दोन साखळ्या आपण मध्ये घेतल्या आहेत तिथे मुखाकाम। पुन्हा दोन साखळ्या आणि इथे दोघा या चार खांबांच्या मध्ये जिथे एक साखळी घेतली आहे तिथे खांब घ्यायचा आहे। तीन साखळ्या, तीन, आणि या खांबावर तीन साखळ्या घेतल्यानंतर या खांबावर आपण मुखाकाम घेणार आहे। ओके, पुन्हा खांब, साखळ्या, तीन चार पाच, आणि या खांबात आपण अशा पद्धतीने हा मुखाकाम घ्यायचा आहे। पुन्हा खांब, तिसरा खांब, तीन साखळ्या आणि ते मुखाकाम।
परत काम असे डिझाईन तयार होते. असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, पहिला जो खांब आहे त्याच्यावर 3 साकड्या घेऊन मुखाकाम घ्यायचा आहे, दुसरा खांब आहे त्याच्यावर 5 साकड्या आहेत, तिसरा खांब आहे त्याच्यावर पुन्हा 3 साकड्या आहेत, आणि चौथ्या खांबावर कोणत्याही प्रकारच्या साकड्या न घेता नुसता तो खांब घ्यायचा आहे. म्हणजे ही अशी डिझाईन तयार होईल. असे अशाच पद्धतीने हा 5वा राऊंड आपण पूर्ण करणार आहोत. अशा पद्धतीने आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. आता शेवटी ह्या दोन साकड्या घेऊन, पहिला जे 3 साकड्या घेऊन आपण मुखाकाम घातलेला आहे तिथे मुखाकाम घालायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे. हा आपला रुमालाचा मधला भाग तयार झाला. हे 5 राऊंड आहेत, 1, 2, 3, 4, 5 4 राऊंडपर्यंत पुन्हा आपल्याला सेम असंच विणायचं आहे. आणि 5व्या राऊंडच्या वेळी आपल्याला हा रुमाल जोडायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने 4 राऊंड मी आधीच विणून घेतलेले आहेत. आता याच पानाला आपण हा रुमाल हे दुसरं पान जोडणार आहोत. धागा मध्ये आणलेला आहे. पुन्हा 3 साकड्या, 2, 3 3 साकड्या म्हणजे 1 खांब, पुन्हा 3 साकड्या आणि या तिसऱ्या साकडीत मुखाखांब. पुन्हा 1 खांब, हा दुसरा खांब झाला आपला. पुन्हा 2 साकड्या आणि या खांब, हा जो रुमाल आहे त्याचा जो मधला भाग आहे, मधल्या 5 साकड्या त्याच्यात आपण हा जोडून घेणार आहोत. 2 साकड्या झाल्या, ही तिसरी साकडी, पुन्हा 2 साकड्या म्हणजे 5 साकड्या झाल्या. आणि परत या मधल्या भागात आपण हा खांब घालणार आहोत. पुन्हा 3 साकड्या, 3 या खांबावर मुखाखांब, पुन्हा 1 खांब. हे अशा पद्धतीने जोडलं जातं. आता 2 साकड्या दोघांच्या मध्ये मुखाखांब. पहिल्या पानाला केलेलं सेम तेच करायचं आहे, फक्त 5वी जी लाईन करतो ती करताना आपण 2 पानं जोडणार आहोत. हे बघा, ही 1 खांब झाला, 3 साकड्या, 1, 2, 3 आणि खांबांच्या इथे मुखाखांब. मधल्या खांबातनं आपण ही 2 पानं जोडणार आहोत. हा दुसरा खांब, पुन्हा 2 साकड्या आणि हा फुलाचं जे दुसरं पान आहे यांचा मधला जो भाग आहे हा 5चा, तिथे आपण साखळी घेणार आहे. 2 साकड्या घेतलेल्या आहेत, ही तिसरी, 4 आणि 5 पुन्हा त्या भागामध्ये आपण खांब घेणार आहोत. हा तिसरा खांब, पुन्हा 3 साकड्या, 3 आणि त्या खांबावर मुखाखांब. मुखाखांब घालणार आहोत. पुन्हा 1 खांब. अशा पद्धतीने आपण हे पान जोडून घेतलेलं आहे. आता हीच डिझाईन
कंटिन्यू करायची आहे आपल्याला. प्रत्येक वेळी पान जोडताना दोन दोन पानाला आपण पान जोडणार आहोत. आता हा राउंड पूर्ण करून घेऊया. हा राउंड आपला झालेला आहे. आता दोन साखळ्या आणि मगाशी सांगितलं तसं मुका खांब आणि धागा तोडून घ्यायचा आहे. हे एक पान आपण जोडून घेतलेलं आहे. आता सेम पहिल्यासारखंच चार राउंड पूर्ण करायचे आणि पाचवा राउंड जोडायचा. हे फुल करायला टाइम लागत नाही खरं. पहिला जो मधलं फूल आहे ते पूर्ण करून घ्यायचं. मग हे चार चारचे असे सहा पॅटर्न करून घ्यायचे म्हणजे जोडताना प्रॉब्लेम येत नाही. बघा धागामध्ये घेतला आहे दोन तीन, तीन साखळीचा एक खांब, पुन्हा एक दोन तीन आणि तिसऱ्या साखळीत मुका खांब, पुन्हा खांब, दोन साखळ्या. आता या दोनमध्ये आपण हा हे पान जोडणार आहोत. बाजूच्या दोन पाकळ्यांमध्ये आपल्याला हे पान जोडायचं आहे. जसं पहिलं पान जोडलं तसंच आपण हेही पान जोडून घेणार आहोत. दोन साखळ्या पुन्हा मध्ये खांब, पुन्हा तीन साखळ्या, तीन ते मुका खांब, पुन्हा खांब, पुन्हा दोन साखळ्या. हा जो गॅप आहे तिथे मुका खांब, पुन्हा दोन साखळ्या आणि खांब, तीन साखळ्या. या खांबावर मुका खांब घ्यायचा आहे. दुसरा खांब, दोन साखळ्या आणि दुसऱ्या पानाला जिथे पाच साखळ्या घेऊन राउंड केलेला आहे तिथे आपण ही तिसरी साखळी चार आणि पाच, पुन्हा इथे खांब, तीन साखळ्या, इथे मुका खांब, पुन्हा खांब. हे दुसरं पान आपण जोडलेलं आहे. पुन्हा दोन साखळ्या, पुन्हा दोन साखळ्या आणि हे अशा पद्धतीने मधल्या पानाला हे पान आपण जोडून घेतलं आहे. तसंच या पानालाही आपण हे पान जोडून घेणार आहोत. दोन तीन मुका खांब, पुन्हा खांब, दोन साखळ्या आणि हे जे पान आहे त्याच्या पाच साखळ्या घेतलेल्या आहेत तिथे आपण खांब घालणार आहोत, सॉरी साखळी घेणार आहोत. ही तिसरी साखळी, चौथी आणि पाचवी, पुन्हा खांब. तीन साखळ्या आणि हा मुका खांब. बाजूच्या
नुसता खाऊ. दोन साखळ्या या दोन गॅपमध्ये मुका खा. पुन्हा दोन साखळ्या बाजूच्या चार खांबांच्या गॅपमध्ये खांब घालायचा आहे. तीन साखळ्या दोन तीन मुका खांब घ्यायचा आहे. सेम डिझाईन आहे, फक्त डिझाईन करताना एकमेकांना जोडायचे आहे एवढंच आहे. दोन साखळ्या त्याच्या बाजूच्या पाकळीत आपण जोडून देणार. पुन्हा दोन साखळ्या आणि मध्ये खांब घालायचा आहे. तीन साखळ्या पुन्हा खांब जोडून घ्यायचा आहे आणि खांब. प्रत्येक पाकळी आपण जसं मधल्या पानाला जोडणार आहोत फुलाला त्या तशीच एकमेकांनाही जोडून घ्यायची आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण जोडणार आहोत. जसं मधल्या पानाला आपण हे पान जोडलं तसंच हे पानही एकमेकांना जोडायचं आहे. प्रत्येक पान एकमेकांना जोडून आपण राऊंड तयार करून घ्यायचं आहे. मध्ये एक पान आणि बाजूला सहा पानं अशी टोटल सात पानं आपण विणून घ्यायची आहेत आणि एकमेकांना जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण ही पानं एकमेकांना जोडून हा गोल तयार केलेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या रुमालाची पुढची डिझाईन मी दाखवणार आहे, त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.